नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लॅबचा नेक्स्ट प्रोग्राम जेनेरिक टेम्पलेट असाइनमेंट. तर या क्लासमध्ये आपण चेक करणार आहोत काउंट ऑफ नंबर ॲज इव्हन ऑर ऑड, प्राईम नंबर्स ऑर नॉन प्राईम नंबर्स आणि पॅलिंड्रोम स्ट्रिंग युझिंग टेम्पलेट्स. चला तर सुरू करूया. तर यामध्ये आहे अगोदर आपला जेनेरिक टेम्पलेट क्लास. यामध्ये मेन मेथड आहे आणि यामध्ये आपण स्कॅनर क्लास यूज करणार आहोत. तर याचा उपयोग आहे इनपुट घेण्यासाठी. त्यानंतर एक्झामिन या क्लासचं मी इथे जेनेरिक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये कोणतीही मेथड कॉल करायची असेल तर आपल्याला लोकल मेथड आपल्याला त्याचं त्या क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागतं आणि त्यानंतर आपण त्या ऑब्जेक्ट बरोबर ती मेथड कॉल करू शकतो. ऍज अ प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज सारखे डायरेक्टली आपण मेथड कॉल करू शकत नाही. त्यानंतर एक व्हाईल लूप यूज केलेला आहे, इन्फायनाईट व्हाईल लूप. जोपर्यंत त्याचा फ्लॅग ट्रू असेल तोपर्यंत आपला मेनू प्रिंट होईल की तुम्हाला इव्हन ऑड नंबर चेक करायचा आहे का, प्राईम नंबर चेक करायचा आहे का, पॅलिंड्रोम स्ट्रिंग चेक करायचा आहे. आणि आपण इनपुट डॉट नेक्स्ट इंट ने युजर कडून चॉईस घेणार. तर इनपुट हे स्कॅनर क्लासचं ऑब्जेक्ट आहे आणि नेक्स्ट इंट ने आपण इंटीजर इनपुट घेतोय आणि ते चॉईस मध्ये स्टोअर करतोय. जर ही चॉईस इज इक्वल टू 3 असेल तर ते कॉल करेल चेक स्ट्रिंग ॲरे या मेथडला. ही मेथड जेनेरिक ऑब्जेक्ट बरोबर आपण कॉल करतो. जेनेरिक हे एक्झामाइन या क्लासचं ऑब्जेक्ट आहे. तर ही मेथड कॉल होईल. तर ही मेथड इथे वर लिहिलेली आहे. चेक इंट ॲरे. सो ही मेथड कॉल होईल आणि याप्रमाणे पुढचे आपले दोन्ही ऑपरेशन्स एक्झिक्यूट होतील. जर युजरने इथे थर्ड चॉईसला तो जाईल चेक स्ट्रिंग ॲरेला आणि जेव्हा 1 किंवा 2 असेल तेव्हा जाईल तो चेक इंट ॲरेला. तर आता पहिला आपण 1 किंवा 2 ला आणि थर्ड दिली तर ही मेथड कॉल होईल एक्झामाइन क्लासची जेनेरिक आणि ही मेथड कॉल होईल. थर्ड ऑपरेशन आपलं एक्झिक्यूट होईल पॅलिंड्रोमचं आणि 1 आणि 2 ला नंबर इव्हन ऑड ऑर प्राईम ऑर नॉन प्राईम. तर सपोज युजरने चॉईस 1 दिलं तर इट विल कॉल चेक इंट ॲरे आणि याच्या बरोबर पास होईल चॉईस ॲज अ 1. तर ते कॉल करेल आपल्या चेक इंट ॲरेला आणि यामध्ये 1 पास होईल. मग यामध्ये आपण ॲरे लिस्ट क्लास यूज केलेला आहे आणि त्याला टाईप कास्ट केलेला आहे इंटीजर बरोबर. म्हणजे आपल्याला फक्त इथे नंबरचं ऑपरेशन करायचे, त्याच्यामुळे इंटीजर बरोबर टाईप कास्ट केलं. आपल्याला जर इथे स्ट्रिंग पाहिजे असेल तर आपण स्ट्रिंग बरोबर टाईप कास्ट केले असतं ते. आणि याचा ऑब्जेक्ट बनवला ॲरे नावाचा. इनपुट घेण्यासाठी परत इनपुट एक ऑब्जेक्ट बनवलं आणि त्यानंतर युजरला विचारलं की तुम्हाला किती ॲरे साईज ऍज इनपुट तुम्हाला द्यायचे आहे आणि ही साईज आपण इंट साईज तर साईज मध्ये आपण स्टोअर करून घेतली. आणि त्यानंतर युजरकडून तेवढे ॲरे एलिमेंट्स ऍक्सेप्ट करून घेतले. तर अशा प्रकारे फॉर लूप यूज केलं 0 to size पर्यंत आणि युजरकडून ते नंबर्स आपण इनपुट करून घेतलेत आणि हे ॲरे मध्ये स्टोअर केलेत त्या ॲरे लिस्ट मध्ये. तर ऍड या मेथडने आपण त्या ॲरे लिस्ट मध्ये एक एक नंबर ऍड केलाय. त्यानंतर काउंट इज इक्वल टू 0. तर इनिशियली काउंट 0 असेल आणि आपण इटरेटर हा क्लास युज केलाय आणि इटरेटर क्लासने आपण ती इटरेट करतोय, म्हणजे 1 by 1 ऍक्सेस करतोय ते. नेक्स्ट जेव्हा युजरने चॉईस 1 दिला असेल तर तो हा मेसेज प्रिंट करेल की तू इव्हन ऑर ऑड आणि व्हाईल लूपने आपण
आयटी डॉट हॅज नेक्स्ट. आयटी काय आहे? इटरेटर क्लासचा ऑब्जेक्ट आहे आणि हॅज नेक्स्ट म्हणजे आपण त्याचा पुढचा एलिमेंट चेक करतोय. आणि त्याने काय होईल, इव्हन ऑर ऑड ही मेथड कॉल होईल आणि त्याच्यामध्ये जाईल आयटी डॉट नेक्स्ट म्हणजे तो एलिमेंट जाईल. तर इव्हन ऑर ऑड काय आहे, तर ही एक सेपरेट मेथड आहे इव्हन ऑर ऑड आणि त्यामध्ये तो एलिमेंट जाईल आणि त्यामध्ये लॉजिक आहे इव्हन आणि ऑड चेक करण्यासाठी. जर नंबर मॉड टू हा इज इक्वल टू झिरो असेल किंवा तो नंबर झिरो असेल तर तो काय असेल, इव्हन नंबर असेल आणि आपण तो इव्हनचा काउंट वाढवतोय. एल्स दॅट नंबर विल बी ऑड आणि तो नंबर डिस्प्ले करतो इथे. अशा प्रकारे वन बाय वन नंबर चेक होतील आणि इव्हन ऑडचा काउंट दिसेल आपल्याला इथे. नंबर ऑफ इव्हन नंबर्स तो आपण काउंट इथे डिस्प्ले करतोय आणि नंबर ऑफ ऑड एलिमेंट्स तो कसा करणार की साईज, जेवढी एरेची साईज आहे मायनस इव्हन नंबर्स तेवढे असतील आपले ऑड नंबर्स त्या एरे लिस्ट मधले. सिम्पल आहे. त्यानंतर युजरने जेव्हा सेकंड चॉईस दिले असेल तर आपल्याला चेक करायचे प्राईम किंवा नॉन प्राईम नंबर्स. मग परत आपण व्हाईल आय टी डॉट हॅज नेक्स्ट, आय टी म्हणजे इटरेटर क्लासचा ऑब्जेक्ट आहे आणि त्याने आपण इज प्राईम ही मेथड कॉल करतोय आणि त्यामध्ये आय टी डॉट नेक्स्ट म्हणजे त्या इटरेटर मधलं एक एक नंबर आपण ऍरे लिस्ट मधला चेक करतोय आणि त्याला टाइपकास्ट केलं इंट बरोबर. कारण आपल्या ऑलरेडी इनपुट देताना आपण इंटीचर दिलंय पण इनकेस कोणी कॅरेक्टर दिलं असेल तर आपण ते टाइपकास्ट करतो इंट बरोबर आणि इज प्राईम ही मेथड कॉल होईल जी आपण वर इम्प्लिमेंट केलेली आहे इज प्राईम. आणि यामध्ये लॉजिक आहे प्राईम किंवा नॉन प्राईम नंबर चेक करण्यासाठी. तर यामध्ये फॉर लूप चालेल, हा आय इज इक्वल टू टू टू, आय इज लेस दॅन इज इक्वल टू एन बाय टू प्लस वन म्हणजे तो लूप चालेल हाफ पर्यंत आणि चेक होईल की तो नंबर जर झिरो असेल किंवा वन असेल किंवा नंबर डिवाइडेड बाय आय इज इक्वल टू झिरो असेल किंवा नॉट इक्वल टू टू असेल तर आपण हे ब्रेक करतोय. म्हणजे ब्रेक करतोय म्हणजे हा आहे नॉन प्राईम नंबर. एल्स मध्ये गेला तर इथे त्याचा काउंट प्लस प्लस होतोय म्हणजे आपण काउंट वाढवतोय त्याचा इज प्राईम म्हणजे काउंट तो प्राईम नंबर आहे. मग अशा प्रकारे इज प्राईम नंबर चेक होईल सेकंड चॉईसने आणि नंतर मग आपण प्राईम नंबरचा काउंट डिस्प्ले करणार इथे किती नंबर प्राईम नंबर्स आहेत. हे झालं फर्स्ट आणि सेकंड चॉईस. तर जेव्हा युजर थर्ड चॉईस देईल तो कॉल करेल जेनेरिक डॉट चेक स्ट्रिंग ऍरे ही मेथड. तर ही मेथड इथे आहे. इथे पण आपण ऍरे लिस्टचा एक ऑब्जेक्ट बनवलाय ऍरे नावाचा, युजर कडून इनपुट घेण्यासाठी स्कॅनर क्लासचं इनपुट ऑब्जेक्ट बनवलंय आणि युजरला आपण विचारणार की एंटर द नंबर ऑफ ऍरे एलिमेंट्स की तुम्हाला ऍरे किती पाहिजेत, त्यामध्ये साईज मध्ये आपण स्टोअर करून घेणार. त्यानंतर त्या साईजचे ऍरे स्ट्रिंग्स आपण युजर कडून इनपुट करून घेणार. त्यासाठी फॉर लूप यूज केले झिरो टू त्या साईज पर्यंत आणि आपण ऍरे लिस्ट मध्ये एक एक स्ट्रिंग आपण ऍड केलेली आहे. त्यानंतर इनिशियली काउंट इनिशियलाइज केला झिरोने आणि इटरेटर क्लासने आपण वन बाय वन एलिमेंट ते स्ट्रिंग एलिमेंट्स ऍक्सेस करणार आहोत. त्यासाठी इटरेटरचा ऑब्जेक्ट बनवला आणि यामध्ये टाइप कास्ट केले स्ट्रिंग बरोबर कारण आपण हे पॅलेंड्रोम ऑपरेशन स्ट्रिंग बरोबर करणार आहोत. त्यानंतर मेसेज प्रिंट केला पॅलेंड्रोम नॉन पॅलेंड्रोम आणि व्हाईल आय टी डॉट हॅज नेक्स्ट तर याने तो पॉइंट करेल आपल्या ऍरे लिस्टला आणि त्यामध्ये एलिमेंट आहे का ते चेक करणार. आणि त्यानंतर आपण इज पॅलेंड्रोम ही मेथड कॉल केलेली आहे आणि त्यामध्ये आपण पास केले त्या ऍरे लिस्टचे एलिमेंट वन बाय वन आय टी डॉट हॅज नेक्स्ट. नेक्स्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे जे एलिमेंट असतील ते वन बाय वन आपण चेक करतोय आणि ते त्या इथे आहे इज पॅलेंड्रोम मेथड. यामध्ये आपण स्ट्रिंग बिल्डर हा क्लास यूज केलाय, त्याचा ऑब्जेक्ट आहे ES1
आणि याला पास केलंय आपण जी स्ट्रिंग असेल ऍरे लिस्ट मधली ती. त्यानंतर आपण इफ लूपने कम्पेअर केलं यस इक्वल टू यस वन रिव्हर्स टू टू स्ट्रिंग. म्हणजे काय केलंय, जे आपण ऑलरेडी इनपुट दिलंय यस हे चेक केलंय त्याच्या रिव्हर्स बरोबर. म्हणजे सपोज ती ओरिजिनल स्ट्रिंग आणि त्याची रिव्हर्स स्ट्रिंग ही सेम असेल तर तो नंबर असेल, तो ती स्ट्रिंग असेल पॅलिंड्रॉम आणि आपण काउंट प्लस केलेला आहे. नसेल तर ती स्ट्रिंग आहे नॉन पॅलिंड्रॉम. इथे अशा प्रकारे आपण पॅलिंड्रॉम नॉन पॅलिंड्रॉम चेक केलेला आहे आणि त्यानंतर नंबर ऑफ पॅलिंड्रॉम स्ट्रिंग या डिस्प्ले होतील, त्याचा काउंट डिस्प्ले होईल. चला तर रन करूया हा प्रोग्राम. रन अगोदर आपल्याला मेनू डिस्प्ले झालेला आहे चेक इवन ऑड प्राइम ऑर पॅलेंड्रॉम. तर मी पहिल्यांदा वन देतो इवन ऑड. तर नंबर ऑफ अरे साइज मी 5 देतो आणि यामध्ये अरे एलिमेंट 10, 11, 13, 14, 15 असे 5 नंबर दिलेत आणि यामध्ये त्यांनी चेक केले की कोणकोणते नंबर्स आहेत. तर यामध्ये 2 इवन आहेत आणि 2 ऑड 3 ऑड आहेत. नेक्स्ट सेकंड ऑपरेशन प्राइम नंबर. तर यामध्ये 5 नंबर्स आणि मी इथे इनपुट देतो 31, 33, 37, 29 and 41. तर इथे परत चेक करूया प्राइम नंबर्स 3, 31, 33, 27. ओके यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपण नंतर चेक करूया. तिसरा ऑपरेशन पॅलेंड्रोम. तर यामध्ये 5 त्याच्यामध्ये मी 5 स्ट्रिंग्स ऍड करतो RBR राहुल रास्कर रोहन राज गौरी. ओके तर या 5 स्ट्रिंग मध्ये एक पॅलिंड्रोम स्ट्रिंग आहे RBR. प्राइम ला परत चेक करूया सेकंड ऑपरेशन प्राइम नंबर अरे एलिमेंट 10, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 and 100. त्यामध्ये नॉन प्राइम आहे 0. करेक्ट. परत चेक करूया 5 19, 17, 7, 11, 13 प्राइम एलिमेंट 31. इथे कोणतरी बग आहे ते आपण नंतर चेक करूया. तशा प्रकारे आपण जेनेरिक टेम्पलेटचा प्रोग्राम पाहिला आहे. सो होप यू अंडरस्टँड द लॉजिक. भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा. थँक्यू.